काल परवा रात्री आमदार उदयजी सावंत यांच्यावर पुणे शहरामध्ये त्यांच्या गाडीवर एक हल्ला झाला. पुण्यातल्या शिवसैनिकांनी ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मुळातच गाडीवर हल्ला झाला असतानासुद्धा आणि कुठल्या प्रकारची दुखापत झालेली नसतानासुद्धा शिवसैनिकांवर 307 सारखे गंभीर ॲक्ट लावण्यात आले. जे झाले ते चुकीचंच आहे. केलेल्या घटनेचं आणि चुकीचे जे गुन्हे दाखल झालेत त्या दोन्ही गोष्टीचं कोणी समर्थन करणार नाही. असं असताना भाजपने ज्यांना कायम बोंबाबोंब करायला आणि एकूणच शिमगा करायला उभं केलेलं आहे, ज्यांची स्वतःच्या गावात लायकी नाहीत, ज्यांच्यावर चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत, असे गोपीचंद पडळकर यांनी काल त्यांची अक्कल दाखवून दिलेली. काल त्यांनी सायंकाळी एक ठिकाणी स्टेटमेंट करताना हा जो हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये शिवसैनिकांची ताकद नसून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मफलर घालून अशा प्रकारचा हल्ला केला आहे. अशा प्रकारचं बालिशपणाचं जे काही स्टेटमेंट केलेलं आहे आणि एकूणच राष्ट्रवादीची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याविरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. पडळकरांनी एकतर माफी मागावीच, पण त्या अगोदर पोलिसांनी या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. इथून पुढे तरी एवढा म्हणजे बेजबाबदार असणारा किंवा ज्याला एकूणच राजकारणामध्ये अक्कल नाही असा असणारा माणूस बोलण्यामध्ये कुठेतरी रुळावर यावा आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली आहे. उद्या आमच्या वकिलांच्या थ्रू त्यांना नोटिसा पण जाणार आहेत. त्यांनी या संदर्भात त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर नक्की सादर करावेत. पण आम्ही पडळकरांना या ठिकाणी खुलं आव्हान देतो, तुम्ही तुमच्या गावात तुमची लायकी सिद्ध करा. राष्ट्रवादी पुण्यासहित राज्यामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात आहेच, पण एकूणच राष्ट्रवादीला अशा प्रकारे कुणाच्या घरावर दगड मारण्यासाठी तेवढंच काम शिल्लक नाही हा इशारा नक्की आम्ही या ठिकाणी पडळकरांना देऊ इच्छितो. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.